शुभ प्रभात बालमित्रांनो. बालमित्रांनो, आपण 14 फळीतील अकार आकार म्हणजे आदि स्वरचिन्ह काना, इकार म्हणजे इचे स्वरचिन्ह ऱ्हस्व वेलांडी, इकार म्हणजे इचे स्वरचिन्ह दीर्घ वेलांडी, उकार म्हणजे उचे स्वरचिन्ह, उच्च स्वरचिन्हाला म्हणतात ऱ्हस्व उकार. ह्याचा अभ्यास केला. शब्दांचे लेखन व वाचन कसे करावे हे पाहिले. तर आज आपण 14 फळीतील उचे स्वरचिन्ह अभ्यासणार आहोत. उच्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ उकार. सर्वप्रथम आपण काही शब्दांचे वाचन करूया. चला तर मग, हा शब्द कोण, ह्या शब्दाचे कोण वाचन करणार? चिमणी, आरती, सजावट, आवळा, कावळा. हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. कविता, झुणका, दुपार, पुलाव, छानदार, विमान, विचार, गणित,
वेदांचा अभ्यास केला, तर आता आपण थोडंसं खोल जाऊन अभ्यास करणार आहोत, स्वरचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. घ घरातला ग हला दीर्घ उकार आपण जोडूया. घ आणि दीर्घ उकार बरोबर घु. म्हणा सर्वांनी घु. च चमच्यातील च. च ला दीर्घ उकार जोडूया. याचप्रमाणे घ च अधिक दीर्घ उकार बरोबर सु. ज्या वर्णाचा उच्चार करायला वेळ लागतो ते वर्ण दीर्घ. मग आता आपण दीर्घ उकार चला जोडणार. मग चचा उच्चार कसा होतो? दीर्घ होतो. सु छ छपरीतला छ. छ ला दीर्घ उकार छु. ज जला दीर्घ उकार जू. झ झला दीर्घ उकार जोडूया. झचा उच्चार कसा करावा? झू. ट टरबुजातला ट. ट ला आपण दीर्घ उकार जोडूया. टचा उच्चार करूया टू. ठ ठस्यातील ठ. ठ ला दीर्घ उकार ठू. ड ड ला दीर्घ उकार जोडूया आणि टचं वाचन करूया. डचे वाचन करूया लिहिण्याचा प्रयत्न करा. ध धनुष्यातला ध. धला दीर्घ उकार धू. न नळातला न. नळा दीर्घ उकार नू. प पतंगातील प. प ला दीर्घ उकार जोडूया आणि प चे वाचन करूया देताना सुद्धा रला इथेच द्यायचाय. पण तो कसा बघा ह्याप्रमाणे रला दीर्घ उकार रु. रला दीर्घ उकार रु. बघा हे र अधिक दीर्घ उकार बरोबर रु. आणि रला हो ना. आणि गळा दीर्घ उकार पण तिथेच द्यायचंय. रला दीर्घ उकार रु. ल ला दीर्घ उकार जोडूया आणि ल चे वाचन करूया लु. व व ला दीर्घ उकार सला दीर्घ उकार सू.
त्याला दीर्घ असे म्हणतात. तर आज आपण 14 कडीतील उचे स्वरचिन्ह म्हणजे दीर्घ उकार व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन केले. पुन्हा एकदा आपण ह्या व्यंजनांचे वाचन करूया. दीर्घ उकार जोडून व्यंजनांचा उच्चार कसा होतो हे पाहूया. तुम्ही माझ्यासोबत म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहा. खूप खूप गु घू चू चू झू झू टू टू डू वाचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.